पाथर्डीत पोलीस स्टेशन न्यायालयीन कोठडीतील फरार आरोपी मोईन गुलाब शेख याला बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातल्या घुलेवाडी येथे सापळा रचून पोलीस नाईक सचिन नवगिरे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रसाळ आणि दीपक शेंडे यांनी अटक केली. नगर येथील जिल्हा न्यायालयामध्ये आरोपीला तारखेसाठी हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर एसटी बसनं आरोपी शेख याला पाथर्डीच्या पोलीस ठाण्यात आणत असताना मेहकर येथे नदीला पूर आल्यानं पुलावरून पाणी वाहत असल्यानं त्या ठिकाणी एसटी बस थांबली, तर त्यानंतर लघुशंकेचा बहाणा करून आरोपीनं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलं. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात त्यामुळं खळबळ उडाली. तब्बल 30 तासानंतर बीड जिल्ह्यात आरोपी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या आरोपीला शिथाफीनं अटक केली आहे. या घटनेविषयी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी अधिक माहिती दिली. पाथर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपीनामे मोहिम गुलाब शेख, वय वर्ष 19, राहणार कोडगाव आठरे, यास दिनांक 19/9/17 रोजी अहमदनगर कोर्टामध्ये इन्साफ असल्याने पाथर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणावरून त्यास पोलीस पार्टीसह पाठवण्यात आलेले होते. सदर दिवशी नमूद कोर्टामध्ये त्याचा इन्साफ होऊन सदरची पोलीस पार्टी आरोपीस एसटी बसने घेऊन येत असताना एसटी बस मेखरी या गावाजवळ आली असता त्या ठिकाणी रस्त्यावरील असलेल्या पुलावर पाणी आलेले होते, म्हणून वाहतूक ठप्प झालेली होती. सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास रात्रो आरोपीने लघवीला जाण्याची विनंती आरोपी पार्टीस केल्याने त्यास आरोपी पार्टीतील नेमलेले पोलिसांनी लघवीसाठी बसपासून थोडे दूर अंतरावर घेऊन गेले असताना आरोपीने पोलिसांना धक्का देऊन अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेलेला होता. आज दिनांक 22/9/17 रोजी आम्हास मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे आरोपी हा घुलेवाडी या ठिकाणी त्याच्या बहिणीच्या घरी असल्याचे आम्हाला समजले. त्यावरून आम्ही या ठिकाणाहून पोलीस पथक तयार करून पोलीस पथकाच घुलेवाडी या ठिकाणी पाठविले आणि त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यास जागीच पकडलेले आहे. सध्या आरोपीस पोलीस ठाण्यास आणलेले असून आरोपी हा पळून गेल्यामुळे त्याच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नगर तालुक्यात सदर आरोपी आम्ही आता हँडओव्हर करत आहोत. पाथर्डी तालुक्यात या कामगिरीबद्दल पोलीस नाईक सचिन नवगिरे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रसाळ, दीपक शेंडे यांचं अभिनंदन होत आहे. सी न्यूज मराठीसाठी अमोल कांकरियांसह मुकुंद लोहिया, पाथर्डी.